हॅलो, नमस्कार. तर आपण आज भाजी बनवणार आहोत, मेथी मटर मलाई. मेथी मटर मलाईसाठी गॅसवर कढई ठेवायची, पाणी टाकायचं, आणि आपण हे कांदा चिरून ठेवलाय, कांदा आणि हिरवी मिरची हे याच्यामध्ये उकडायला टाकायचं. तर ही व्हाईट कलरची ग्रेव्ही असते, पण ग्रेव्ही असते तर त्याच्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. परंतु आपल्याला कांदा परतून नाही घ्यायचा आहे, कांदा उकडून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे असं ब्राऊन कलरची ग्रेव्ही न होता व्हाईट कलरची ग्रेव्ही होणार आहे. तर आपण या ठिकाणी टाकलं कांदा आणि हिरवी मिरची. याच्यामध्ये तुम्ही काजू टाकू शकता ग्रेव्हीसाठी पुन्हा एकदा, आणि थोडंसं मीठ आपण टाकणार आहोत. मीठ टाकायचं, आणि एखादी लसणाची पाकळी. तर हे छानपैकी उकडून घ्यायचं आहे. कांद्याचा जो रॉ स्मेल आहे तो गेला पाहिजे, आणि छानपैकी उकडल्यावर कांदा शिजल्यावरती आपण याची प्युरी करून घेणार आहोत. उकडायला हे व्यवस्थित मिक्स करून याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. आपण याच्यामध्ये अजून पाणी टाकणार आहे, कारण की हे पाणी आटून जातं आणि नंतर कांदा डागू शकतो. तर हे व्यवस्थित मिक्स करून मीठ टाकून पुन्हा एकदा कांदा, हिरवी मिरची, काजू आणि लसूण हे आपण उकडायला जवळजवळ 5 ते 10 मिनटं उकडायला लावणार आहे. 5 ते 10 मिनटं निश्चित टाईम नाही आहे. जर तुमचं कांदा शिजला नसेल तर आपल्याला ते उकडत राहायचं आहे. जोपर्यंत कांद्याचा जो असा कच्चा स्मेल आहे, रॉ स्मेल आहे, तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण त्याला छान शिजवून घेणार आहे. आता कांदा शिजत असताना आपल्याला मटार पण उकडून घ्यायचे आहे. त्यासाठी फ्रेश मटार घ्यायचे, थोडं पाणी ॲड करायचं. आपण आज मायक्रोवेव्ह वापरणार आहोत शिजवण्यासाठी मटार. तर मटार मायक्रोवेव्हमध्ये फ्रेश व्हेजीच्या मोडमध्ये स्टार्ट करून द्यायचं. मटर आणि कांदा तुम्ही एकत्र शिजवू शकतात, बट नंतर तुम्हाला मटर वेगळी करायला लागेल आणि कांदा प्युरी करण्यासाठी वेगळा करायला लागेल बाकीचं सगळं. तर त्याच्यापेक्षा सेपरेट मटर आणि कांदा, कांदा शिजवायचा, मटर उकडून घ्यायची, आणि त्याचबरोबर आपल्याला आता मेथी चिरून घ्यायची आहे. तर ह्या भाजीला खूप सारी मेथी लागत नाही, थोड्याशा मेथीने पण काम होतं. फक्त मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली मेथी चिरून झाली आहे, मटार उकडून झाली आहे, ला बॉईल आला आहे, पण जसं मी म्हटलं ज्याप्रमाणे रॉ स्मेल त्याचा गेलेला नाही अजून, कच्च्या कांद्याचा स्मेल, तर आपण अजून त्याला थोड्या वेळ बऱ्याच वेळ उकडणार आहोत ॲक्च्युली. तर प्रमाण सांगायचं झालं तर मी एक मीडियम कांदा, म्हणजे US मीडियम कांदा, इंडियाचा मे बी मोठा कांदा घेतला आहे. एक 2 मुठभर मेथी घेतली आहे, 2 ते 3 मुठभर एवढेसे मटार घेतलेत, अंदाजे करू शकता तुम्ही. हिरवी मिरची आणि मीठ हे तुमच्या तिखट आणि सॉल्टच्या चवीप्रमाणे घ्यायचं आहे. आणि याचबरोबर आपल्याला लागणार आहे फ्रेश क्रीम. तर आपल्याकडे इंडियामध्ये अमूलची फ्रेश क्रीम मिळते, हे इथे पण एक फ्रेश क्रीम मिळते, ती फ्रेश क्रीम या ठिकाणी वापरणार आहे. फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरी बनवलेली, घरी ठेवलेली साय पण मिक्सरमधून काढून वापरू शकतात, थोडंसं दूध पण ॲड करू शकतात त्याच्यामध्ये. तर आपण बघूयाच. तर कांदा उकडला आहे असं दिसतं आहे ओवरऑल. बघा पाणी किती कमी झालं आहे, त्यामुळे इनफ पाणी टाकायचं. आता आपण याची प्युरी करणार आहे. प्युरी करण्याआधी याला आपण थंड करून घेणार आहोत. थंड करायला आपण अशा प्रकारे पसरट भांड्यामध्ये काढलं आहे. हे गार झालं की आपण याला मिक्सरमधून फिरवून घेऊया, आणि तोपर्यंत ही कढई धुवून घेऊया फोडणीसाठी. आणि याची जी प्युरी आहे ती एकदम बारीक प्युरी करायची आपल्याला. जितकी बारीक तितकी क्रीमी भाजी होणार, तेवढी मस्त होणार. तर बघूयात. तर आता आपण प्युरी करून घ्यायची आहे, खूप बारीक प्युरी करायची आहे.
आपली प्युरी झाली आहे अशा प्रकारे, जे आपण काढून घेऊया. आणि काढताना आपण अजून एक स्टेप करणार आहे, आपण गाळून पण घेणार आहे ते. बघा एकदम छान प्युरी झाली आहे, बारीक आहे. अशा प्रकारे पूर्ण गाळून घ्यायचं आहे, काहीच राहिलं नाही, म्हणजे आपली प्युरी ऑलरेडी चांगली झाली आहे. शक्यतो पांढरा कांदा वापरायचा. तुम्ही बघा थोडीशी लाल शेड आली आहे, तर ते लाल कांदा वापरल्यामुळे ह्या भाजीला शक्यतो पांढरा कांदा वापरायचा. आणि खाली जे मटार उकडलेले आहे त्याच्या पाण्यात त्याच्यातच मी ॲड करून दिलं भांडं वाचवण्यासाठी. अशा प्रकारे ही आपली ग्रेव्ही झाली आहे. आता आपण मेथी परतायला घेणार आहोत. तर आपण मेथी परतायची आणि फोडणीची तयारी करणार आहे, त्याच्यासाठी आपण बटर वापरणार आहोत. अमूल बटर या ठिकाणी वापरतो आहे. आणि जेव्हा आपण बटर वापरतो तेव्हा नेहमी थोडंसं तेल ॲड करायचं, म्हणजे बटर जळत नाही. तर याच्यामध्ये आपण आता जिरे, मोहरी याची फोडणी देणार आहे. त्याला तडतडू द्यायचं आहे. छान तडका बसला की आपली मेथी परतायला टाकायची आहे. आणि मग ही मेथी छान परतून घ्यायची आहे. थोडस मीठ टाकूया. तसं अमूल बटर मध्ये थोडं मीठ असतं, तर त्या अंदाजाने मीठ टाकायचं. मेथी परतून झाली आपली, एकदम मस्त सुगंध येतोय मेथीचा. तर ही बघा थोडीशीच होते ही. तुम्ही मेथी अंदाजानुसार टाक, म्हणजे तुम्हाला हवी तेवढी टाकू शकतात, असं काही नाही आहे. शक्यतो ह्या भाजीला थोडीच मेथी लागते, पण तुम्हाला मेथी आवडत असेल तर तुम्ही मेथीची क्वांटिटी वाढवू शकतो. याच्यामध्ये आता आपण जे आपण प्युरी बनवली आहे ती टाकणार आहोत, आणि मटार पण टाकणार आहोत. तर ही प्युरी आपण ऑलरेडी शिजलेली आहे, उकडलेली आहे, त्यामुळे तिच्यामध्ये काही रॉनेस नाही आहे. तर असं नाही की परतली गेली पाहिजे वगैरे, आपण ते डायरेक्ट पाण्यात मिक्स करून टाकलेली आहे. याला आता छान उकळी येऊ द्यायची आहे. छान सगळं एकजीव झालं हे बघा. ऑलरेडी आपण मलाई न टाकता सुद्धा एवढी क्रीमीनेस आली आहे या भाजीला, एवढ्या रिचनेस आल्या, कारण की आपण कांदा खूप सुंदर, खूप छान बारीक वाटून घेतलेला आहे, आणि गाळून पण चाळून पण घेतला आहे. आणि हे सगळं ॲड केल्यानंतर आपल्याला क्रीमसुद्धा ॲड करायची आहे. साधारणतः 1 कप क्रीम मी टाकणार आहे, याच्याने खूप छान क्रीमी टेक्स्चर आणि टेस्ट येते भाजीला. एकजीव करून घ्यायचं. आला की नाही सुंदर व्हाईट कलर मेथी मटर मलाईचा, हा स्टँडर्ड कलर आहे. याच्यामध्ये आपण हळद, लाल तिखट वगैरे काहीच नाही टाकणार आहे, हा कलर एक्सपेक्टेड आहे. तर याला सगळं आता सगळं शिजलेलं आहे, मेथी परतलेली आहे, प्युरी ऑलरेडी शिजलेली आहे, तडका बसलेला आहे छान, क्रीमला शिजलीच गेली पाहिजे असं काही नाही आहे. तर याला छान एकजीव होऊ द्यायचं आणि उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत हलवत राहायचं. आणि ते करता करता आपण थोडंसं टेस्ट पण चेक करूया की मीठ वगैरे बरोबर आहे की नाही. थोडंसं मीठ आपण ॲडजस्ट करणार आहे, आणि त्याचबरोबर थोडीशी एकदम आपण साखरसुद्धा ह्याच्यात टाकणार आहोत. ऑप्शनल आहे साखर, नाही टाकले तरी चालेल. आता आपण याला एक उकळी येऊ देणार आहे कमी गॅसवर, मीडियम गॅस. झाकायची काही गरज नाही. भाजी रेडी झाली आहे. आता आपण याला थोडेसे डेकोरेट आणि गार्निश करूया. त्यासाठी आपण थोडंसं बटर घेणार आहे. त्या बटरमध्ये आता आपली भाजी व्हाईट आहे ना, जनरली ब्राऊन भाजी असते तर आपण क्रीमचं त्याला डेकोरेशन केलं असतं,
आता आपली भाजी व्हाईट आहे तर आपण थोडंसं त्याला कलरचं डेकोरेशन करूया. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट फक्त कलरसाठी. आणि याच्यात आपण थोडीशी गार्लिक पावडर टाकणार आहे फ्लेवरसाठी. हे ऑप्शनल आहे कम्प्लिटली. अशा प्रकारे आपलं गार्लिक बटर रेडी झालं आहे. Enjoy.